नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। खूप सुंदर आणि सोप्यात सोपी डिझाईन काठापासून कशी करायची ती आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। या ठिकाणी खाली अस्तर आणि वरती खाली कपडा आणि वरती अस्तर ठेवलेला आहे। उंची 13.5 1 इंच मिळून 14.5 घेतलेली आहे। घडी 9.5 1 इंच मिळून 10.5 कटोरी ब्लाउज आहे हा। शोल्डर 2.5 आणि पावणे 6 घेतलेला आहे। मोंडा घेतलेला आहे 6 आणि जे अंतर असेल ते 1 इंचच असेल मोंड्याचं। मागील गळा आता बघा कमी 7, 7.5 किंवा 8 पर्यंत तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर मी या ठिकाणी 8 घेतलेला आहे, 7.5 पण तुम्ही घेऊ शकता। म्हणजे कमी उंचीच्या गळ्यावर आपल्याला कशी डिझाईन द्यायची ते बघणार आहोत। 1.5 इंचावर खूण केली आणि तिरकी लाईन घेतली। त्यानंतर कडेला साधारणतः 1 इंचाचा काट या ठिकाणी आपण वापरणार आहोत। अगदी सोप्यामध्ये आहे, कमी वेळेत आणि सुंदर दिसणारा हा गळा आहे। नक्की ट्राय करून बघा आणि खूप सुंदर पण दिसायला आहे, कमी वेळेत बनणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खाली पण काठाचाच वापर आपण करणार आहोत। आता या ठिकाणी जसा गळा आहे तसा आपल्याला कट करायचा आहे। या ठिकाणी कटिंग झालेली आहे तर शिवण्याची पद्धत ही खूप सोपी आहे। तर जो काट आहे तो साईडला ठेवूया आणि जो पंचकोनी गळा या ठिकाणी तयार झालेला आहे तो शिलाई करून घेऊया। सुईचा उलटा कपडा बघायचा आहे, सुईचा भाग खाली ठेवायचा आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे अस्तरचा कपडा। साधारणतः 1/2 इंचाची शिलाई जसा आकार आहे त्यानुसार द्यायची आहे। आता बघा मधोमध कातर घेतली प्रत्येक कोण्यांवरती आणि त्यानंतर समोर आपल्याला अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती दापटीप द्यायची आहे। म्हणजे या ठिकाणी कॅनव्हास पेपर वापरण्याची गरज येत नाही आणि खूप कमी वेळेत आणि सुंदर गळा बनतो। ज्यांचे गळे 7.5, 8, 7 असे आहे त्यांच्यासाठी ही खूप सुंदर आणि सोप्यात सोपी डिझाईन आहे। आणि तुम्हाला जर गळा खाली पाहिजे असेल 9.5, 10, 11 तरी तुम्ही घेऊ शकता। फक्त गळ्याची उंची तुम्हाला वाढवायची आहे। त्यानंतर गळा जसा आहे तशी आपल्याला शिलाई करायची आहे। आता यानंतर शिलाई झाल्यानंतर आता आपण मोंड्याच्या साईडला पण शिलाई करून घ्यायची आहे आणि जसा अस्तरचा कपडा कट केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला खालचा कपडा कट करायचा आहे। शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित, खाली पण शिलाई करायची। आता एकदम मधोमध शोल्डरच्या साधारणतः 1/2 इंचाची शिलाई आणि वरती 3.5 इंच। हे कमरेचे टक्स असतील आणि त्यानंतर कमरपट्टी लावायची आहे। साधारणतः 1/3 इंचाची कमरपट्टी या ठिकाणी आपण लावायची आहे। वरच्या साईडनी लावली, त्यावरती दापटीप दिली, पुन्हा थोडस दुमडलंय। दुमडून झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये ती फोल्ड करून घ्यायची आणि मधोमध 5 नंबरची शिलाई या ठिकाणी द्यायची आहे, जेणेकरून हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपण काढू शकू। अशा पद्धतीने मागील गळा बघा किती सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेला आहे। आता जो काट आहे तो व्यवस्थित आपण कट करूया मधोमध। म्हणजे जी डिझाईन आहे, एक डिझाईन आहे आणि एक प्लेन कपडा आहे काठाचा, तर तो साईडला करूया आणि जो प्लेन काट आहे तो आता आपण वरच्या गळ्याला लावून घेऊया। साधारणतः जो आकार आहे त्याच्या पुढे 1/2 इंच आपल्याला थांबायचा आहे। परत कडेला दुमडायचं आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई करायची। त्यानंतर दुसरी साईड पण सेम त्याच पद्धतीने थोडस दुमडायचं आहे आणि त्यावरती शिलाई घ्यायची। नक्की ट्राय करून बघा, कमी वेळेत आणि एकदम सुंदर दिसणारा हा गळा आहे। तुम्ही कोणत्याही साईजला ट्राय करू शकता। कमी वेळेत आहे आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी आपल्याला कॅनव्हास पेपर किंवा काही वापरण्याची गरज नाही। फक्त काठांपासूनच ही डिझाईन बनली जाते, खूप सुंदर पण दिसते। आता वरच्या साईडला काट लावून झालाय, आता खालच्या साईडला काट लावायचा आहे। तर जो डिझाईन आहे त्याच्यावर तो या ठिकाणी आपण घेणार आहोत। दुमडलंय आणि बरोबर गळ्याचा खालचा जो आकार आहे त्यानुसार घ्यायचंय। आता या ठिकाणी थोडस पुन्हा जास्त दुमडलंय, साधारणतः 1/2 इंचाच्या पुढे आहे, थोडस 1/2 इंचावर दुमडलंय।
खालची साईड म्हणजे व्यवस्थित चुन घेतली, जेणेकरून आकार आपला एकसारखा आणि व्यवस्थित दिसेल. पुन्हा खालची साईड दुमडली, व्यवस्थित दुमडायची म्हणजे एकसारखी या ठिकाणी आपली ही प्लेट्स आली पाहिजे आणि व्यवस्थित शिलेत्यावरती आपली आली पाहिजे. खालचा काठ थोडस कमी जास्त होतोय तर तो एकसारखा करायचा. अशा पद्धतीने आपला हा काठ लावून झालेला आहे. मधोमध थोडीशी जो चून दिसती त्यावरती शिलाई करून घ्यायची. आता खालच्या साईडला थोडासा काट आहे तर दोन्ही साईडला एक सारखा अंतर सोडूया आणि तेथून पुन्हा सुरुवात करूया काट लावण्यासाठी. साधारणतः 1.5-2 इंच आपण साईडला ठेवलंय म्हणजे बरोबर फिटिंगच्या साईजनुसार हा काट आपला खालचा येईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला एकदम सुंदर आणि सोप्यात सोपा काठापासून गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका आणि सबस्क्राईब करायचं तर विसरूच नका. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशा पद्धतीने आपला गळा दिसेल अगदी सोप्यात सोपा आणि सुंदर.